त्रिकोण रचनेचे एकूण चार प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहूया. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असता त्रिकोण कसा काढायचा ते पाहू. त्यासाठी एक उदाहरण घेऊ. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 3.2 सेंटीमीटर, BC बरोबर 4.7 सेंटीमीटर आणि AC बरोबर 4.1 सेंटीमीटर दिली असता त्रिकोण ABC ची रचना करायची आहे. यासाठी पहिल्यांदा आपण या त्रिकोणाची कच्ची आकृती काढून पाहू. हा आपला त्रिकोण ABC आहे. यामध्ये BC बरोबर 4.7 सेंटीमीटर आहे, जी सगळ्यात मोठी बाजू आहे, म्हणून हा आपल्या त्रिकोणाचा पाया होईल. AB बरोबर 3.2 सेंटीमीटर आहे आणि AC बरोबर 4.1 सेंटीमीटर. आता आपण त्रिकोणाचा पाया काढून घेऊ. BC बरोबर 4.7 सेंटीमीटर आहे, मग 1, 2, 3, 4 0.7 सेंटीमीटर म्हणजे हे 0.5 आणि पुढे 2, 1, 2 म्हणजे 0.4, 0.7 सेंटीमीटर. BC बरोबर 4.7 सेंटीमीटर. AB बरोबर 3.2 सेंटीमीटर दिले आहे, म्हणून कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर एवढे अंतर घेऊया. आता B बिंदू पासून A बिंदू 3.2 सेंटीमीटर वरती आहे, म्हणून कंपासचे टोक B बिंदूवर ठेवूया आणि एक कंस करूया. AC बरोबर 4.1 सेंटीमीटर दिले आहे, म्हणून कंपासमध्ये 4.1 सेंटीमीटर एवढे अंतर घेऊ. हे अंतर C ते A 4.1 आहे, म्हणून कंपासचे टोक C वरती ठेवून पहिल्यांदा काढलेला कंस छेदणारा एक कंस काढूया. आता काढलेल्या दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला A हे नाव देऊ. आता बिंदू A आणि बिंदू B जोडून घेऊ. AB बरोबर 3.2 सेंटीमीटर. आता बिंदू A आणि बिंदू C जोडून घेऊ. सेंटीमीटर. हा झाला आपल्याला हवा असलेला त्रिकोण ABC.